काय जे डिपराव, अहो कशाला केलीस सई, आणि ती बी पेपर न वाचता. अहो तुमच्याकडनं अशी चुकवेल असं वाटलं नव्हतं बघा. आजी, गौरीने वाचला होता बहुतेक. ओवीच्या कॉलेजचं काहीतरी आहे म्हणत होती, म्हणून मी न बघता सही केली. काय आता यात ओवीचं काय? अहो रेणूला ओवीच्या कॉलेजचं ओ किट हो माहित नसते. अहो ते सगळं मी बघतोय. दाजी रिलॅक्स, असेल काहीतरी. मला हे काहीतरी वेगळंच वाटायलंय बघा. नाही नाही, तुम्ही एक फोन तरी करायचा ना मला पेपरवर सही करायच्या आधी. उगाच काळजी करताय तुम्ही. अहो कसला तरी फॉर्म होता म्हणून मी न बघता सही केली. काही झालं तर बघू नंतर. जयदीपराव, मी वाईट वाटून घेऊ नका, पण तुमच्या बहिणाबाईचं ना काही खरं नसतं म्हणून टेन्शन येते मला. या गोष्टीचा मला छडा लावा लागतोय बघा. बघा आता फोन बी उचलं ना, मग म्हणाल बॅटरी संपली होती, नेटवर्कच नव्हतं. इथं माझ्या डोक्याचा फ्यूज उडायला आलाय. मला नाही चेंज पडायचं, मी आलोच. राजीव, यो तुमचा फॉर्म आणि त्यावर जयदीप ची सही सुद्धा आहे. दॅट्स ग्रेट. आता माझ्या तुझ्याकडून अपेक्षा वाढल्यात. मला तुझ्याकडून सगळ्यात हायेस्ट कलेक्शन हवंय. अहो आता तुमची बेबी काय काय करते बघाच. चल तर मग आता पटापट कामाला लाग. हवंय वय तुझ्याकडच्या माणसांची लिस्ट काढ आणि इन्व्हेस्टमेंट घेऊन ये. मी तुला एक ट्रिक सांगू का? चालतंय की. म्हणजे पोटेन्शियल कस्टमर कसे आणायचे ते. आता ज्यांच्या दाराच्या बाहेर गाडी उभी आहे त्यांना बाई, ही तर तुमची रूमर आहे. रूमर नाही, ग्रूमर. ती ग्रूमर आहे, हीच एक रूमर होती. हे काहीतरी वेगळंच दिसायलंय. रेणुकवंश तिथं काय करायला तिच्याकडं? समजल लवकरच आपल्याला समजल. चल अंबाबाई, माझं मलाच कळना झालंय. मी चुकीचं केलं का बरोबर केलं ते? रेणुकाताईने दिलेल्या कागदावर जयदीपची सही घेतली खरी, पण तो कागद मला वाचून बी कळलं नाही आणि जयदीपने तर वाचलंच नाही. त्या सहीने जर रेणुकाताईंचं आणि ओवीचं भलं होणार असेल तर होऊ दे, पण जयदीप अडचणीत यायला नको तेवढं बघ पाहिजे. काय ग गौरी, लय काहीतरी मनापासून मागायलीस अंबाबाईजवळ. काय मागितलंस एवढं? काही नाही हो, सगळ्यांना सुखी आणि आनंदी ठेव म्हणलं. ते तर तू नेहमी मागतेस ग, पण तुझी पहिली मंगळा गौर नीट पार पडू दे हे माग. की ते तिच्याकडे कशाला मागायचं? मंगळा गौरीचं तुम्ही मनावर घेतलंय, म्हणल्यावर सगळं नीटच होईल की. असं आहे वय, ते तर होईलच ग. पण काय ग, तू अशी फोरफोर का करायलीस? माहिती, थोडी सर्दी झाली. सर्दी झाली? अरे देवा, औषध घे बाई लगेच, नाहीतर नेमकी मंगळा गौरीच्या येळेला आजारी पडशील. नाही नाही, घेते औषध. हा अम्मा, ते द्याव इकडं. गौरी, ही तुझ्या पहिल्या मंगळागौरीसाठी नवीन साडी. लई भारी दिसल बघ तुझ्यावर. थँक्यू माई. असू द्या असू द्या, सुखी रा. अंबाबाई, माझ्या लाडक्या सुनेची पहिली मंगळागौर नीट पार पडू दे ग माय. ये देव की, या साड्यांमधल्या कुठली साडी नाही असू ग मंगळा गौरीला. ये बघ, ही साडी आहेत, मला काही कळना झाली, मदत कर जा. ये बधीर, काय करावं या बाईचं? जर विचार करावं म्हटलं तर केलंच येणं डिस्टर्ब.
काय हो काय तुमच विचार करत होते ना मी तू मग कसला ते मरू द्या आता मला सांगा या रेणुका वंश त्या रूमर कडे कशाला गेले असतील द्या मला हातात द्या बरं काहीतरी कुणीतरी ग्रुमर ग्रुमर किती वेळा सांगितलं तुला रूमर नाही ग्रुमर आणि तुम्ही बी लगेच आता इंग्लिशचा क्लास सुरू करू नका मला सांगा रेणुका वंश तुमच्या वाणीच ते ग्रुमिंगचा कोर्स करायचा नसतील गेला तिच्याकडं तसं असेल तर झालं कल्याण नाही नाही मला नाही वाटत वंश त्याच्यासाठी गेले असतील काय हो ते शँडीचं ब्युटी पार्लर बी आहे ना त्याचाच तो कोर्स करायला गेले नसतील तिच्याकडं तसं जर असल ना तर बरंच होईल बाई मला कसं सगळं फुकटात करून घेता येईल तिच्याकडनं आमचे हे पार्लर साठी पैसे देत नाहीत ना अगं येडे त्या सँडीचा एक नाही लई बिझनेस आहे आणि तुला तर माहितीये वंशांच्या डोक्यात आधीपासून बिझनेस करण्याचा कुळ आहे अहो पण ते लय मधला नेमकं कुठला बिझनेस करणार आहे त्या मी चौकशी केली बाहेरनं थोडीशी माहिती मिळाली मला सँडीने नवीनच काहीतरी बिझनेस सुरू केलाय पण तो लई रिस्की आहे आणि आपलं येडं अडकणार आहे त्याच्यामध्ये हो असं असेल तर आपण सांगाय पाहिजे ना त्यांना कशा बाई आपण कशा सांगायचं आपण नाही पडायचं याच्यामध्ये आपण फक्त काठावर बसून पाय हलून मजा बघायची असं ना आणि योग्य येळ आली कि अशी उडी मारायची असंच ना झालं तुझ्या माकडोड्या मारून आता सांग मला कंची साडी नेसू ती अहो आता घ्या की एखादी नवीन साडी मलर भाऊजींच्या पैशांना पडून पडून वाळवी लागायची नाही तर असं म्हणते सांगू ह्यांना साडी आणाया सांगतेस बघ आता चालतय साड्या अहो अण्णा तेच सांगायला की तुमचे कष्टाचे पैसे आहेत माहितीये मला पण ते नुसतेच बँकेत पडून आहेत की नाही अयो फिक्स डिपॉझिट मध्ये पडून नाही आहे का आता अवघ ते 4-5% व्याज मिळत वर्षाच म्हणजे पडूनच झाले ना तुमच्या स्कीम मध्ये कितने टक्के व्याज भेटेल मला बेबी एफडी इरके अण्णा नल्ल इरक नल्ल इरके आता मी तुम्हाला समजवते तुम्ही ज्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करत आहात त्या कंपनीचं प्रॉफिट 500 करोडवर 1000 करोड आहे म्हणजे बघा जर तुम्ही 5 लाख इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला रिटर्न्समध्ये 10 लाख रुपये मिळणार आहे आणि तेही एका वर्षाच्या आत आता सांग बरं किती टक्के आज मिळणार अयो 100% प्रॉफिट तो भी एका वर्षात करेक्ट मग पण कंपनीला प्रॉफिटच नाही झाला लॉस झाला तर अण्णा त्याची काहीच काळजी करू नका तुमचे पैसे आमच्याकडे एकदम सेफ आहेत एकदम सुरक्षित आहेत नाही की असं कस रेणुका बघा फॉर्म बघा हे काय हे गॅरंटी कार्ड आहे तिथे खाली सही दिसते तुम्हाला स्वतः जयदीप शिर्के पाटलांनी तुमच्या पैशाची गॅरंटी घेतली आहे आणि जर भविष्यात काहीही झालं अहो तर जयदीप शिर्के पाटील आहेत की तुमच्या मागे ते गॅरंटी घेत आहेत तुमच्या सगळ्या पैशांची त्यामुळे डोंट वरी ठीक आहे जयदीप शिर्के पाटलांची गॅरंटी आहे म्हणजे मला घाबरायची काही गरज नाही आहे ठीक आहे 5 लाख रुपये देतो 5, 1, 2, 3, 4 अहो अण्णा 5 वा 0 लय महत्वाचा आहे नाही का हो अय सॉरी सॉरी आता कस जगास मॅडम मॅडम नाव पोड पोड अण्णा पोड
पड 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 चला की मी सोडते तुम्हाला. ओके या या. नारायण हा पांडुरंग तयारच ठेवलं होतं तुमच्यासाठी. दमला असाल ना. चहा ठेवू का जरा? ही चहाची वेळ आहे का? हा जेवणाची वेळ आहे ना. विसरलोच बघा मी. नाही वेळ कसा गेला ना कळलंच नाही मला. बरं 8:35 झालेत, 8:40 ला जेवण तयार होते. 5 मिनिटात करतो बघा सगळं. हो हो 5 मिनिटं बसा. 2 मिनिटात हॉटेलातलं जेवण येत ऑर्डर केले मी. काय हॉटेलातलं जेवायचंय आज आपण? एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही. बिल मी भरणार आहे, तुम्हाला पैसे द्यायला नाही लावणार. चालतंय की ब्लँक चेक मिळाला असेल ना जयदीप रावांच्या सहीचा. लागली का तुम्हाला लगेच खबर? खबर न लागायला काय झाली? कशावर सही घेतलीस त्यांची? सांग की काय होतं त्या कागदावर? जया माझा भाऊ आहे आणि त्यानं सही दिली आहे. तुम्हाला यामध्ये पडायची काही बी गरज नाही. हे बघ रेणू, तू जर वाईट मार्गाने जाणार असशील ना तर सरळ मार्गावर आणणं काम आहे माझं. तुम्हाला माझी कुठलीच गोष्ट कधीच सरळ वाटत नाही. उद्या आपली लेख जर का म्हणाली की मला लंडनला जाऊन शिकायचंय, कुठनं आणणारत पैसे? अगं तिनं फक्त म्हणू देत की मग बघ. उजेड तुमचा, दारिद्र्याला दागिनं करून बसणार तुम्ही. पण आता बघा, 3 दिवसात असे पैसे उभे करते ना चक्कर येऊन पडाल तुम्ही. 5 मिनिटात स्वयंपाक करताय. नाही तू उभं करशीलच ग. त्या नात्यात आडवं कोण होणार आहे याचंच टेन्शन यायलंय मला. एक गुड न्यूज आहे बेबी, मार्केटमध्ये आपल्या शेअर्सचे रेट वाढले. बेबी सांगत होती तुम्ही 5 लाख इन्व्हेस्ट करताय, अहो मग 10 लाख रुपये मिळतील तुम्हाला.
बाग काढलाय त्या गौरीच्या मंगळा गौरीनं. एक नाही, दोन नाही, चांगले तीन दिवस झाले राबायलोय आपण. पदर सर कर जरा. आपण म्हणजे मीच. मी काही तर रामी खेळत बसले होते का काय? हो जाऊ बाई. तुमचं कसं आहे माहितीये का? माई साहेब आल्या का नाही त्यांच्या पुढं पुढं काहीतरी केल्यावानी करायचं आणि त्या गेल्या की आरामात बसून राहायचं. आता तेवढी हुशार तू नाही, त्याला मी तरी काय करणार. काय करणार म्हण आणि आता काय करायलाय तुम्ही? अहो आजच मंगळा गौरे गौरीची तुम्ही म्हणलं होतात ना, तिला आज सगळं काम करायला लावणार आपण आराम करायचं म्हणून. काही केलं का नाही अजून? अगं थांब ना जरा, कशाला कानापाशी कावती. मंगळा गौर सुरू व्हायला येळे अजून, तोवर काय बी होऊ शकतंय. बाजू या बघ. हे काय आणि? गुंगेचं औषध आहे. म्हणजे हे आपण खायचं आणि झोपून जायचं म्हणजे आपल्याला कामच करायला लागणार नाही. आगा दागा डोक्याची हानू काय एक. आगा गौरीचा दिवसभर उपास आहे का नाही? उपासाला दूध चालतंय. दुधाचं निमित्त काढायचं, त्याच्यामध्ये हे औषध टाकायचं आणि तिला द्यायचं. मग बघूया कशी मंगळा गौर जागवते ते. म्हणजे जाऊ बाई काय परत एकदा जंगल मे मोरणाच्या आणि तिसरी नाही ते घे पिन लाव. तुझी ना माझा मूड हापच करता. काय राहू की तू लागलेत गौरीच्या कुंडलीला. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल बघत राहा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका.